सगळ्याच्या पुढे पालघर मध्ये गेली आणि पालघर मध्ये आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो. तिथं हिंदुत्वाचा विचाराचा असलेला मंत्री जो स्वतःला बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो म्हणतो तो अब्दुल सत्तार ज्याचा जन्म या पक्षामध्ये 2.5 वर्षापूर्वी झाला, ज्याचा बंधू तुम्हा आपल्याला पुढे पालघर मध्ये गेली, ज्याचा जन्म पक्षामध्ये 2.5 वर्षापूर्वी झाला तो अब्दुल सत्तार सांगतो की बाळासाहेबांचे विचार आम्हाला पुढे न्यायचे आहेत, आम्हाला हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत. तो अब्दुल सत्तार तिथं पालघरच्या हॉटेलवर आला, त्याच्यासोबत भुमरे होते, संदीपान भुमरे होते, शंभूराजे होते. मी थोडं विचारात पडलो की आज काहीतरी गडबड आहे हॉटेलवर, खरं आम्हाला हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत. साहेब जे 20 साल जो गद्दार आणि गद्दारी केली, ज्या दिवशी आदित्य साहेबाचा दौरा अयोध्याला होता त्याच दिवशी आदित्य साहेबांसोबत आमदार तुम्ही आपण दर्शनाला जाणार होतो. खऱ्या अर्थाने गद्दाराचं षडयंत्र त्याच दिवशी होत. रामाच्या दर्शनाच्या नावावर अयोध्याला आदित्य साहेबांसोबत जायचं आणि आमदाराला तिथंच ठेवायचं हे षडयंत्र त्याच दिवशी होत. परंतु आमदार अयोध्याला न गेल्यामुळे ते षडयंत्र त्या दिवशी हल्ला गेलं. 20 तारीख आले, पालघरच्या ठिकाणी मला विचार पडला आज काहीतरी गडबड आहे. हे षडयंत्र काही 2 दिवसाचं नव्हतं, गेल्या 1.5 वर्षापासून हे कटकारस्थान रचण्यात जात होत. मी भर सभेमध्ये सांगतो, आपल्या मुख्यमंत्री महोदयाकडे जर नगर विकास खातं असतं ना, ही वेळ आली नसती. नगर विकास खातं जर मुख्यमंत्री महोदयाने त्यांच्याकडे ठुलं असतं तर ही वेळ आली नसती. एखाद्या मुलीला सहकार्य करायचं आणि सहकार्याच्या नावावर तिचं शोषण करायचं असं महापाप ह्या मुख्यमंत्र्यांनी केलं. आमदाराला सहकार्य करायचं, निधीच्या माध्यमातून करायचं, मदतीच्या माध्यमातून करायचं आणि उपकाराची फेड ह्या शोषणाच्या माध्यमातून करायची, ही याची निष्ठा आहे. 20 तारखेला रात्री मी सुरतला पोहोचलो होतो बंधूंनो. ज्यावेळी तिथं हॉटेलला गेलो त्या गाडीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या गाडीमध्ये होतो, अब्दुल सत्तार होते, संदीपान भुमरे होते. गाडी 120 स्पीडनं सुसाट चालत होती, गाडीमधून उतरता येत नव्हतं. मला नाक्यामध्ये गाडी थांबली, तेवढ्यात एक धावत व्यक्ती आला, त्याने सांगितलं साहेब कैलास पाटील पळाले. मला आनंद वाटला, मला अक्षरशः आनंद वाटला की चला कैलास निसटला. मी सावंत साहेबांना फोन लावला, सावंत साहेब म्हणत नितीन तू गाडी खाली उतर. म्हटलं साहेब गाडी 125-150 स्पीडनं आहे, जरा मी भी बघून येतो की सुरतला काय काय आहे. बंधूनो अक्षरशः सुरतला गेल्यानंतर मी आमच्या महाराष्ट्राच्या पोलिसाला मनापासून हृदयापासून सलाम करतो की कधी आमचे महाराष्ट्रातले पोलीस पक्षपात करत नाही, कधी महाराष्ट्रातले पोलीस पक्षपात भेदभाव करत नाही. या महाराष्ट्रामध्ये सत्ता कोणाची असली तरी महाराष्ट्रातला पोलीस हा कधी भेदभाव करत नाही, हे मराठी माणसाचा असलेला स्वाभिमान आहे. ज्या दिवशी मी गुजरातमध्ये गेलो त्या हॉटेलला 400-500 पोलीस स्वागतासाठी. मी हॉटेलमध्ये गेल्यानंतर कोल्हापूरचे आमदार होते ते सुद्धा पळाले अशी चर्चा झाली आणि मनामध्ये कुठून तरी 80 किलोमीटरहून त्यांना पकडलं आणि पुन्हा परत आणलं.
बंधूंनो मी तिथं थांबलो नाही, मी संघर्ष केला, वाद केला। रात्री 2:30 मी त्या हॉटेलमधून बाहेर निघालो। माझ्या मागे जवळपास 100 ते 150 पोलिसांचा ताफा होता। मी पोलिसांना विनंती केली की मी महाराष्ट्राचा विधानसभेचा आमदार आहे, आपण मला अडवता कशाला? मला महाराष्ट्रामध्ये जायचं आहे, मला मुंबईला जायचं आहे, परंतु माझ्या मागं मागं 150 पोलीस 100 150 पोलीस आले। मी पैदल चालत चालत 1.5 किलोमीटर आलो। तिथं जैन स्कूल विद्यालय होतं। माझ्या मोबाईलमध्ये आज रोजी सुद्धा फोटो आहे। आमचे आमदार नाईक साहेब आहे, त्यांच्या वैभव नाईकच्या मोबाईलवर मी तो फोटो पाठवला की मला इथं कुठंतरी गाडी घेण्यासाठी पाठवा। वाहन येत होते पण पोलीसवाले त्या वाहनमध्ये बसू शकत होते एवढा अन्याय करत होते। त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी मराठी माणूस यांना गाडी घेण्यासाठी येत आहे। 20-25 पोलिसांनी मला उचललं। रात्री 3 वेळ होती, 20-7 होती आणि मला दवाखान्यात जबरीनं नेलं। मला दवाखान्यात नेल्यानंतर मला जबरदस्तीनं इंजेक्शन देण्यात आले, गुंग्याचे इंजेक्शन देण्यात आले। मला माहित नव्हतं, मला महाराष्ट्रात आल्यावर समजलं की टीयर अशी चर्चा होती, बातमी होती की आमदार देशमुखांना हृदयविकाराचा झटका आला। अरे वा, नंतर संध्याकाळी गुवाहाटीला निघालो। दवाखान्यातून मी कसा गेलो काय गेलो गुवाहाटीला निघालो। ज्यावेळेस सत्ता स्थापन झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं की नितीनला मुलाची आठवण येत होती म्हणून आम्ही त्याला अकोल्याला घरी सुखरूप पोहोचवलो। आम्हाला जबरदस्तीनं आमदार घ्यायचे नाहीत। अब्दुल सत्तारची क्लिप बघितली, याला याच्या पत्नीची आठवण आली म्हणून आम्ही याला सोडून दिलं। तारीख 20 मी परत आलो 23 सकाळी। बंधूंनो 2 दिवसात मला मुलाची आठवण आली, 2 दिवसात मला माझ्या पत्नीची आठवण आली। अरे अब्दुल सत्तारजी, आम्ही महिना महिना जनतेच्या कामासाठी आमचे घर सोडून असतो, जनतेची सेवा करतो, असं कशाला चुकीचं बोलता? त्यांनी सांगितलं की आम्ही सुखरूप सोडवलं। आता मला जर सुखरूप सोडायचं असतं तर सुरतून मुंबई किती आहे, सुरतून मुंबईला का सोडलं नाही हा एक चिंतनाचा विषय आहे। मग गुवाहाटीला नेलं, चार्डल पेन कशाला दिलं हा एक चिंतनाचा विषय आहे। माझ्यासोबत 2 डॉन दिले, कोणी डिसुसा नावाचा एक होता, त्याच्याजवळ पिस्तुला होत्या। माझ्यासोबत प्लेनमध्ये 2 होते। आता नागपूरला आल्यानंतर त्या डिशूचा ज्या व्यक्ती आहे, मला वाटतं ते ठाण्याचेच आहे, ते मला पिस्तूलचा धाक दाखवत होते। मी त्यांना सांगितलं 25 वर्षापूर्वी हे सर्व आम्ही बघितलं, हे सर्व हत्यार 25 वर्षापूर्वी चालवले। आता इथं बसलेले पोलीस म्हणतील की नितीन देशमुखनं हत्यार कसे चालवले। साहेब मी BHF मध्ये होतो वयाच्या 16 वर्षी। बंधूंनो अक्षरशः हे जनतेची दिशाभूल करतात, हिंदुत्वाच्या नावावर दिशाभूल करतात। यांच्या आमदारांनी बसावं आणि मीडिया समोर आम्ही येतो, मी येतो, कैलास पाटील येतात आणि आमदार राजपूत येतात। अब्दुल सत्तारने या, गुलाबराव पाटलांनी या, मुख्यमंत्र्यांनी या आणि चर्चा करा मीडिया समोर की आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो, आम्ही बाळासाहेबांचे विचार नेण्यासाठी बाहेर पडलो। आम्ही जर सिद्ध करून नाही दाखवलं तुम्ही कशासाठी बाहेर पडले, कशा पद्धतीनं पैशाचा व्यवहार झाला, हे आम्ही सिद्धभर मीडिया समोर करून देतो। त्या आमदारांनी यावं, आम्ही आमच्याकडून 3 आमदार येतो। हिंदुत्वाच्या नावावर तुम्ही जनतेची दिशाभूल करता। 2000 गुलाबराव
वाटलाचं बघितलं। ज्या वेळेस 3 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली, आम्ही एका 40 आमदार सर्व शिवसेनेचे आमदार एका हॉटेलला होतो आणि सकाळी सकाळी देवेंद्र फडणवीसचा शपथविधी झाला। वो अक्षरशः गुलाबराव ट्रॅव्हल गुडाऊन बाहेर आले, एवढं भान त्यांना नव्हतं। हे कसं झालं कसं झालं? संदीपान भुमरे तर चड्डीवरच बाहेर आले। जे हे म्हणतात निष्ठेच्या गोष्टी सांगतात, जे हिंदुत्वाच्या गोष्टी सांगतात, त्या हॉटेलहून हे कोणी टावेलवर आलं, कोणी हँडर पॅन्डवर आलं। बाहेर आल्यानंतर एका हॉटेलवाल्याने म्हटलं, भाऊ आपण कपडे घालून या। नंतर आम्ही बसलो, म्हणाले काही करा, उद्धव साहेबाले सांगा आपली महाविकास आघाडी झाली पाहिजे। पवार साहेबाले बोला हे आमदार परत बोलवा। हेच म्हणाले, यांचाच प्रस्ताव होता, तुमची आपली जनतेची दिशाभूल करतात। आपण काँग्रेस संघ राष्ट्रवादी संघ बसलो तर आपलं हिंदुत्व गेलं, पण असं कधी म्हटलं नाही काँग्रेसनं शिवसेनेचा मुख्यमंत्री केला, काँग्रेसनं हिंदुत्व स्वीकारलं असेल असं कधी नाही म्हटलं, असं म्हटलं नाही। यांना युतीची पडली, यांनी कधी असं म्हटलं नाही की आमच्या शिवसेनेचे आमदार आमच्या नेत्यावर ईडीच्या कारवाई करतात। भारतीय जनता पार्टीला यांनी कधी म्हटलं नाही, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी त्याच्या नेत्याला कधी म्हटलं नाही की ज्या शिवसेनेच्या भरोऱ्यावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण मोठं झालो, ज्या शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रात ग्रामीण भागात आपण मोठं झालो, त्या शिवसेनेच्या नेत्यावर ईडीची कारवाई करत असाल तर आम्ही भारतीय जनता पार्टीमधून बाहेर पडतो असं त्या आमदारांनी म्हटलं। आपल्या आमदाराला काळजी पडली, हे काळजी कशाची होती? फक्त 50 खोक्याची, हिंदुत्वाची नाही। ज्या भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये रामाच्या नावावर राजकारण केलं, रामाच्या नावावर मत मागितले, ज्या बाळासाहेबांनी रामाचा धनुष्यबाण शिवसेनेची निशाणी घेतली, तो धनुष्यबाण घोटवण्याचं महापाप हे भारतीय जनता पार्टी करत आहे। ते महापाप हे भारतीय जनता पार्टी करत आहे। बंधूंनो, अक्षरशः दिशाभूल करतात। माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, ज्या बाळासाहेबांनी कधी काही घेतलं नाही, ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आपलं आयुष्य दिलं, ज्या उद्धव साहेबांनी आपल्या मराठी माणसाचे आयुष्य दिलं, त्यांनी स्वतःसाठी कधी घेतलं नाही। बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांच्या भरोशावर कोणी मुख्यमंत्री झालं, कोणी लोकसभेचे अध्यक्ष झाले, कोणी आमदार झाले, कोणी खासदार झालं, त्या बाळासाहेबांच्या घरामध्ये फक्त मुख्यमंत्री गेल्यानंतर पद घेतल्यानंतर तुम्ही त्यांच्या पाठीत खिंजीर खुपसता आणि हिंदुत्वाच्या गोष्टी करता। बंधूंनो, एक आत्मा आपल्याला आत्मचिंतन करण्याची वेळ आहे। तुम्हा आपल्याला कुठं स्वाभिमान असेल? मी तर भर सभेमध्ये सांगतो, मी जे आज आमदार असेल उद्धव साहेबांमुळे, बाळासाहेबांमुळे, शिवसेनेमुळे आज आमदार आहो आणि माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यामुळे मी आमदार आहो। बंधूंना, आपल्या तुम्हाला कुठेतरी आत्मसन्मान असेल तर आपल्याला पेटून उठवा लागेल, आपल्याला आत्मसन्मान असेल तर आपल्याला पेटून उठवा लागेल, दिवसाचा रात्र दिवस एक करा लागेल आणि उद्धव साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल। एवढंच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।